प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में हुई केंद्रीय मंत्रिमंडल की बैठक में मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा देने का ऐतिहासिक फैसला लिया गया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस फैसले पर खुशी जाहिर करते हुए कहा कि यह फैसला सभी मराठी लोगों के लिए सुखद है और इसका श्रेय उन सभी को जाता है जिन्होंने सच्चे अर्थों में शास्त्रीय साहित्य का खजाना तैयार किया है। केंद्र सरकार के इस फैसले का स्वागत करने के लिए विभिन्न क्षेत्रों के प्रतिष्ठित लोगों ने शुक्रवार को मुंबई में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात की। ये भावनाएं फडणवीस ने व्यक्त की। इस अवसर पर राज्य साहित्य संस्कृति परिषद के अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, शरण कुमार लिम्बाले, पद्मश्री नामदेव कांबले, कवि प्रवीण दवीन, संगीतकार कौशल इनामदार, गायिका वैशाली सामंत, नरेंद्र पाठक, अभिनेत्री मधुरा वेलंकर, आदित्य दवेड़े, निकिता भागवत, कवि दुर्गेश सुनार, बलिराम गायकवाड़, कवि प्रवीण देशमुख, प्रो ग्रांटाली, ललिता भानुशाली, अरुण जोशी श्री फडणवीस से मुलाकात कर फैसले का स्वागत किया। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। होणार आहे जगातल्या 450 विद्यापीठांमध्ये ही मराठी भाषा शिकवली जाईल, मराठीचा प्रसार होईल, प्रसार होईल। त्याच्यानंतर जुने जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं प्रिझर्वेशन होईल, खूप फायदे होणार आहेत त्याच्यामध्ये। आणि याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे? विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान सगळं पोचलं, त्याचं प्रिझर्वेशन ज्याचा खर्च प्रचंड आहे तो सगळ्यातून भागवला जाईल। उत्तम उत्तम जे साहित्य उपलब्ध नाही ते त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत या निमित्तानं पोचेल ना। आणि याच्यामध्ये विविध अंगानं भाषेचा अभ्यास कसा करायचा आहे असे नवे नवे कोर्सेस सुरू होते। आपल्या माय मराठीच्या सन्मानासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केल्याबद्दल सर्व मराठी भाषिक, साहित्यिक, विचारवंत, समीक्षक आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन। मराठी भाषेसोबतच पाली भाषेलाही अभिजात दर्जा प्रदान करून मोदीजींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आणखीन एक स्वप्नपूर्ती केल्याबद्दल सर्व बौद्ध बांधवांकडून देवेंद्रजी आणि मोदीजींचे खूप अभिनंदन। होतोय काल केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। खरं म्हणजे हे गेल्या 10 वर्षामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांचा प्रयत्न सुरू होता की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, देता यावा। पण काल हे जे केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते, त्यांनी मराठी भाषेला दर्जा दिल्याबद्दल मराठी भाषेचा जो अभ्यास आहे, जे शिक्षक किंवा विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या ज्ञानामध्ये आणखीन मराठी भाषेबद्दल भर पडणार आहे, मराठी भाषेचं संवर्धन होण्यास यामुळे मदत होणार आहे।